थोड़े हसू थोड़े रुसू थोड़े रुसू कोपर्यात बसू, थोड़े हसू थोड़े रुसू कोपर्यात बसू, जरा लाइफ एन्जॉय करू, जरा हसू आणखी फसू, जरा लाइफ एन्जॉय करू, जरा हसू आणखी फसू, थोड़े हसू थोड़े रुसू थोड़े रुसू कोपर्यात बसू। हसा मित्र हो हसण्याने जगण्याला येईल ईज, हसा मित्र हो हसण्याने जगण्याला येईल ईज, विनोद म्हणजे विदाउट टेंशन जगण्याची तजवीज, विनोद म्हणजे विदाउट टेंशन जगण्याची तजवीज। स्माइल प्लीज स्माइल प्लीज स्माइल प्लीज स्माइल प्लीज smile please smile please smile please smile please कसे बसता हो तुम्ही? सॉरी सर, तुम्हाला उठायला नाही सांगितलं मी। नाही आता बसू नका, आता बसू नका, उभेच राहा उभेच राहा, आवाज नको आवाज नको। ठीक आहे सर। सर ते जे जे इंटरप्राइजेस प्रपोजल, हळू आवाजात बोला। सॉरी सर। पण सर तुमच्या पायात लागले ना? हो ना, खूप ठणकतोय पाय, काहीही झालं तरी ठणकतोय, कोणी फाईल लादली तरी ठणकतोय। सॉरी सर। कोणी खुर्ची सरकवली तरी ठणकतोय। सॉरी सर। हा पण मी काय म्हणतो सर, कोणी मोठ्या आवाजात बोललं तरी ठणकतोय। सर एवढंच काय, सकाळी मी हेच निंद्राला गेलो की काय बघताय काय माझ्याकडे, हा बघताय काय माझ्याकडे, तुम्हाला काय म्हणायचंय, मला केस विंचरण्याचा अधिकार नाहीये। नाही सर। हा म्हणजे आहे। थोडक्यात काय की मला कशाचाही त्रास होतोय, त्यातल्या त्यात मोठा आवाज झाला की आई आई ग आई 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 ग आई आई, बघा बघा मोठा आवाज झाल्यानंतर एखाद्याचं डोकं ठणकतं हे कळलं, पण तुमचा पाय कसा काय ठणकतो सर? कशाला, हा माझा पाय ना, हा हे माझं डोकं आहे ना सर। साहेब म्हणजे काय काय विचार कसला करताय, विचार कसला करताय, तुम्हाला काय म्हणायचंय, मला डोकं नाहीये? नाही सर। नाही सर। हा थोडक्यात हे लक्षात ठेवा की हळू आवाजात बोला किंवा बोलूच नका। हे जे जे एंटरप्राइजेस सर, ते जे जे एंटरप्राइजेस मी बघतो। ठीक आहे सर, मी काही बोलू नका। हा काम झालंय ना तुमचं, जा आता जा। ठीक आहे सर। हा काहीही कळत नाही मला, आणि कसला खाना पुणा करताय, कसं दिसतंय ते बँकेत? सर तुम्हीच म्हणला ना हळू बोला म्हणून। अहो पण काय झाले काय? अहो एक बाई बाहेर आल्यात। मग तुम्हाला काय म्हणायचंय, मी तिच्याशी लग्न करू का? विचार कसला करताय कशाळकर, मी जोक केला जोक, जस्ट किडिंग। अहो कशाळकर, एका साध्या बाईला तुम्हाला बाहेरच्या बाहेर हँडल नाही का करता येईल? तसं नाही साहेब, मग ती बाई जरा खेळून दिसते, मग तिला मॅनेजरला भेटायचंय, आता तुमची तब्येत बरी नाही असं मी सांगितलंय तिला। मी नंतरच यायला सांगतो तिला। कशाळकर अहो तुम्हाला डोकं आहे का? नाही सर। म्हणजे हो सर। अहो काम करू नका, हो ऐकून घेत जा माझं मी काय म्हणतोय। हे बघा माझी तब्येत ठीक नसते तर मी कशाला झग भरायला इथं आलो असतो का? हो सर सॉरी सर। हे बघा ड्युटी फर्स्ट, ड्युटी फर्स्ट। परवा ट्रेनिंग मध्ये काय शिकला ते वाक्य वाचा, रिस्पेक्ट द प्रोजेक्टेड कस्टमर। काही व्यक्ती आपली प्रोजेक्टेड कस्टमर असू शकते, पाठवा तिला। पण तुमची तब्येत बरी नाही असं तुम्ही म्हणत होता, पाठवा म्हटलं ना, पाठवा म्हटलं ना तिला। होय सर। नमस्कार सर। नमस्कार या बस। नमस्कार बसा बसा।
अहो खाली नव्हे हो, खाली बसला तर मी तुमच्याशी कसा बोलणार? हा असा खुर्चीवर बसा. नाही साहेब, मागे लायक नाही. खुर्चीवर बसा. मला मदत करायचंय, तुमचं लय भला करेल साहेब. कोणी बी माझं ऐकून घेईना साहेब. मला मदत करा, मला मदत करा. समस्येवर नीट विचार केला आणि मुख्य म्हणजे जरा हळू आवाजात विचार केला तर कुठल्याही समस्येवर उपाय सापडू शकतो. आता मला सांगा तुमची समस्या काय आहे? काय सांगू साहेब, 5 महिने झाले माझं लग्न आजारी आहे. आजारी असणं म्हणजे किती वाईट असतं हे गेल्या काही दिवसात चांगलं कळलेलंय मला. काय होतंय काय तुमच्या मिस्टरांना? काय होतंय काय सांगू तुम्हाला. मग पुढचा बचिल्या त्याचाच जरा काही बोलायला गेले की अंगावर ऍ करून येतोय. हळूच लावते मी अंगाला हात. आता माझ्या लग्नाचा नवरा म्हणजे मी आज त्याच्या अंगाला हात लावणार ना का? ती लावणार सटवी. तुम्हाला सटके त्याच्या अंगाला हात लावण्याचा, पण काय साहेब आता तुम्ही विचारणार हे समजा कसं झालं, काय झालं, काय रोग झाला, अहो काय सांगू साहेब. कोणाची नजर लागली का, कोणी भानामध्ये केली का काय? अहो मूर्ते पचेले तर सगळ्यांचे पटकी लागल तर ना मी काही. बघा बाई मला जरा ना मला म्हणजे बरं नाहीये जरा, त्यामुळे तुम्ही काय जे बोलायचं ना ते हळू आवाजात आणि थोडक्यात बोललात तर फार बरं होईल. तुम्हाला कळत कस नाही साहेब, 24 तास माझा नवरा आठवड्याला खेळत असतो. फुटलं माझं नशीब, काय करू मी, काय करू देवा. अहो बाई किंचाळू नका प्लीज. मला मी काय बरं वाटतं नाही. काय सांगायचं साहेब, 5 महिने झाले माझा नवरा हातरुणाला खेळून आहे तर त्या कंपनीवाल्यांनी काढून टाकलं की बघा त्याला कामावरून. आता काही गरज होती का त्या कंपनीवाल्यांना त्याला कामावरून काढून टाकायची? मूर्ती बसवले त्या कंपनीवाल्यांचे. पण असे बहिणी काय म्हणतो, असे येईल जाईल ते असे सतत मूर्ते कसे बसवता येतील नाही का? जस्ट किडिंग. मला काय म्हणायचंय की तुम्ही हे सगळं सांगताय बरोबर आहे, पण त्याचा आमच्या बँकेशी काय संबंध आहे नाही का? आता साहेब तुम्हाला काय माहिती मी काय भोगती आहे. 5 महिने झाले माझा नवरा हातरुणाला खेळून आहे. अहो सकाळपासून रात्रीपर्यंत मी माझ्या नवऱ्याला सांभाळती, रात्रीपासून सकाळपर्यंत त्याची सेवा करीती. शिवाय धुणी भांडी हायच की, झाड लोट हायच की, आणि मांजरेला दूध पाजणं, कुत्र्याला चारा घालणं. चारा? मग गाईला काय खायला घालतं? बिस्कुट. जस्किडी. कुत्र्याला खा चारा नाही, बकऱ्याला चारा. आणि शिवाय तर नंद्याचा पोपट हायच की हो. अहो म्हणजे कसं आहे, आता एखादा माणूस आजारी आहे त्याला सांभाळणं आलं की नाही? कुणाला बरं नाही पोपटाला गेल्या महिन्याचं जे आजारपण होत ते जास्त वाढलं म्हणती. अरे काय आता खरं बोलती का खोटं बोलती लपाड? काम चुकार मेली तिलाच ठाव. तसंही असेल पण तरी मला कळत नाही की या सगळ्याचा आमच्या बँकेशी काय संबंध. मी काय विचार केला साहेब, कसं बी असलं तरी आपली नणंद आहे, ती आजारी म्हटल्यावर तिच्या घरावरती लक्ष ठेवणं माझं काम आहे का नाही सांगा बरं. आता ती आजारी म्हटल्यावर तिचं घर आलं, तिची पोर आली, तिचं कुत्र आलं, तिचं मांजर आलं, तिचं बोकाड आलं, तिचं खोकाड आलं. काय म्हणतो, तिच्या पोपटानं माझ्या पोराला चावा घेतला. यो मोठा चावा. मग माझं मांजराने तिच्या पोपटाचा चावा घेतला आणि माझ्या एक हात मुडक्या पोरीनं काय केलं, तिच्या मांजराला पाण्यात बुडविलं. आता ती म्हणते कशी झालेल्या नुकसानीचा भरपाई म्हणून माझा बोकड तिला द्यायचा आणि नाहीतर माझ्या एक हात मोडक्या पोरीचा ती दुसरा हात मोडतील म्हणे. आता याला माणूस की म्हणतात होय साहेब. अरे बापरे, म्हणजे एकंदरीत संकटाची मालिकाच कोसळलेली दिसते तुमच्यावर. पण मला अजून हे कळत नाही की आमच्या बँकेशी या सगळ्याचा काय? मग पुढे काय झालं विचारा की काय काय. मी गेले माझ्या नवऱ्याच्या कारखान्यात त्याचा पगार मागायला, तर त्यांनी त्याच्या पगारातले 5,525 रुपये आणि 45 पैसे कापून घेतला की हो. मी विचारलं का तर म्हणाले हात उसने घेतले होते त्यांनी मालकाकडनं. अच्छा 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 काय मला विचारल्या बगर माझा नवरा कोणाकडून बी हात उसने पैसे घेणार नाही बघा. त्याला लागतातच कशाला पैसे? कशाला? एक तर त्या दारूला,
नाही तर त्या सटरीवर उधळायला. आणि जर का त्यांनी मला विचारल्या बगर पैसे कोणाकडे हात उसने घेतले तर मी त्याच्या डोसक्यात पाटा नाही घालणार भय. हे जरा जास्त होते असं नाही का वाटत म्हणजे सांगू नका कुणाला पण मी रात्री पार्टी होऊन खूप उशीर आलो ना तर माझी बायको सुद्धा देते ठेवून डोक्यात पाटा नाही चापटी चापटी काय साहेब चापटी कसली चपटी लागते त्याला पण आता असा आजारी म्हणल्यावर कसा हो त्याच्या अंगाला हात लावायचा खरं आणि माझ्यात पण बळ राहिलं काय हो साहेब पाटा उचलायचं आणि काय सांगू तुम्हाला रातभर खोकून खोकून खोकला वाटतो ना की काय सांगू नका. शांत व्हा शांत व्हा मला एक नक्की सांगा की तुम्हाला माझ्याकडून काय हवंय. 5,525 रुपये आणि 45 पैसे माझ्या नवऱ्याच्या हक्काचे. काय अहो तुमच्या तोंडाकडे बघून मला खात्री पटली साहेब तुम्ही सज्जन माणूस आहेसा. थँक्यू पण तसं नाही. अहो तसं नव्हे कसं मी बाय माणूस म्हणून मला आज बी घेईनात कि वो हे लोक हसत्यात वो हसत्यात माझ्या तोंडाकडे बघून. आता तुम्ही सांगा माझ्या तोंडाकडे बघायला काय नाही सांगा बरं तुम्ही. अहो असं नव्हं बघा की माझ्याकडे बघा आहे ना काय नसल्यासारखा. अहो मी नीट बघितलं तुमच्या तोंडाकडे बघून काही ऑड वाटत नाही मला बसा खाली. हे बघा मी तुम्हाला काय सांगतोय तुम्ही चुकीच्या ठिकाणी आलेले आहात म्हणजे तुमचं म्हणणं बरोबर आहे पण तुम्हाला जे पाहिजे ना त्यासाठी तुम्ही तुमचा नवरा जिथं काम करतो ना तिथं गेलं पाहिजे. गेले होते मी मग तिथेच नाही अजून 10 ठिकाणी जाऊन आले मी. कशा आता सांगते मी माझं डोसक फिरायची येळ आली असं वाटत ना कोणाचं तरी झिंजा सुटाव. ही बँक आहे समजलं की नाही बँक बँक म्हणजे आम्ही लोकांकडून ठेवी घेतो त्या ठेवीमधून लोकांना कर्ज देतो तुम्हाला समजते ना मी काय म्हणतोय ते. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय. मला असं म्हणायचंय की मी तुम्हाला काहीही मदत करू शकणार नाहीये. तुम्ही मला मदत करू शकणार नाही असं म्हणताय. असं म्हणण्याचा प्रयत्न करतोय पण ते तुम्हाला समजत नाहीये. म्हणजे तुम्हाला काय वाटतं तुम्हाला वाटतं मी खोटं बोलते तुमचा माझ्या बोलण्यावर विश्वास नाही. हा माझा नवरा आजारी नाही असं वाटतंय तुम्हाला. नाही सांगा सांगा थांबा 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 यो 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 थांबा तुम्हाला दाखवते यो डॉक्टरचा दाखला हा माझा नवरा असल्याचा दाखला आता सांगा. अहो मला शंका नाही हो काही पण बघा तुम्ही बघितला कुठं अजून. मी बघायची काही गरज नाही हो बाई नीट बघा पहिले. ओरडू नका बघतो बघतो हे बघा हे बघा ह्याच्यात लिहिलेलं आहे ना की तुमचे मिस्टर आजारी आहेत सगळं लिहिलेलं आहे. मला काय म्हणायचंय तुम्ही चुकीच्या ठिकाणी आलेले आहात काय वैताग आहे बा खरंच. अहो आता रडताय कशाला तुम्ही खोटेपणा केला माझ्याशी वाटलंच नाही. मी खोटेपणा केला तुमच्याशी मी काय खोटेपणा केला. तुम्ही वाटला नाही माझ्या नवऱ्यावर अन्याय झालेला आहे हे माहिती असताना मी तुम्ही डॉक्टरनी देखलेलंय ते मला सांगताय ते खरं आहे म्हणून असं करू नका साहेब. मी गाडाने बाय म्हणून माझा फायदा घेताय वाचा की तो हे बघा तुम्ही यो वाचला ना की मी चालले. अहो मी तो कागद वाचलाय बाई एकदा वाचलं की समजत मला. नाही साहेब नीट वाचा नीट वाचा तुम्ही. अहो नीट वाचला बाई का त्रास देताय मला. तुम्ही हळूहळू वाचा ना. अहो मी तो नीट वाचलाय व्यवस्थित वाचलाय आत्ताच्या आत्ता त्याच्यावर माझी कुणी परीक्षा घेतली ना तर मी पैकीच्या पैकी मार्क मिळवीन. पण तरी पुन्हा एकदा सांगतो या सगळ्याचा आमच्या बँकेशी काही संबंध नाहीये. आपण तुम्ही तो भाग वाचला का कुठला त्यात लिहिलेला आहे की माझ्या नवऱ्याचा डोसक फिरला आहे म्हणून तुम्ही तो वाचा म्हणजे तुम्हाला कळायचं आहे की आत माझी काय चुकी नाही. अहो वाचला हे बघा हे बघा मी वाचून दाखवतो तुम्हाला. मिस्टर सोएंसो इज सफरिंग फ्रॉम मेंटल डिसऑर्डर मान्य मला आहे तरी सुद्धा मी सांगतो याच्यात मी तुम्हाला काही मदत करू शकत नाही. तुम्ही आता जा हो बाई आता. बाई पायाला हात लावायचा रे आधी सांगून ठेवतो पायाला हात लावायचा. बाई तुम्ही असं काय करताय. अहो शिंपेच्या दुकानात कोणी केस कापायला जाईल का तसं करताय तुम्ही. शिंपेच्या दुकानात केस कापायला जायला मग काय मॅट समजलात का काय मला. मॅट अहो आता माझी मॅट माझी वेळ आलेली आहे कशाल. मी उपास धरलाय 3 दिवस झाले
पोटात अन्नाचा कण नाही, काय पोटात राख नाही, सकाळचा नाही का चहाचा कपार आहे बघा मी कशाचं. या बैला उचलून फेकून द्या बाहेर. फार जड झालो साहेब मला. अहो अहो म्हणजे शब्दाचा अर्थ घेऊ नका हो कशाकर. या बैला आधी बाहेर काढा, इथून कुठे सोडलं तिला. अहो तुम्हीच तर म्हणाल ना प्रोजेक्टेड कस्टमर, ड्युटी फर्स्ट म्हणालात ना. अहो ते प्रोजेक्टेड कस्टमर वगैरे सगळं मी माणसाबद्दल म्हणत होतो हो. हे माणूस नाहीये हे, ते काय बोकाड काय म्हणलं तुम्ही. बोकाड का खोकाड, बोकाड खोकाड आहे बघा. मला बोकाड खोकाड म्हणतात तुम्ही चांगले साहेब देता. हे बघा साहेब, हे बघा, हे मी त्यांना वाचायला दिलं, त्याने माझ्या तोंडावर फेकलं बघा. तुम्ही वाचा साहेब, तुम्ही तरी वाचून सांगा हो. अहो हा कागद मी दोनदा वाचलाय बाई. अहो बाहेर सगळ्यांना दोनदा दोनदा वाचायला लावतात, मलाही दोनदा वाचायला लावला. नाही तुम्हाला ते एकट्याला दोनदा वाचावं लागलं असं समजू नका कशाकर. मलाही ते दोनदा वाचावं लागलेलं आहे. अहो बाहेर सगळ्यांना दोनदा दोनदा वाचायला लावते हे बाई. वॉचमनला सुद्धा सोडलं नाही, त्याला पण दोनदा वाचावं लागलं. संध्याने माझ्या शिकवटपणा केलाय, कोणी मी ते नीट वाचलंच नाही बघा. संध्याने नुसतं बघितलंय. तुम्ही भला माणूस दिसता, वाचा की एकदा, एकदा तर वाचा की. आता एक अक्षरी बोल नको कशाकर. वाच अजून दोनदा वाच, तर ती बाई जाईल. बरं साहेब वाच. बरोबर, तुमच्या मिस्टरांना ऍडमिट केलेलं होतं, वाचलंय मी आता हे. आता निघा का बाहेरच बोलू. हा तुम्हाला बाहेर काढायला चांगले धक्के बोलून आठवून द्या तिला. आपल्या वॉटफॉरला बोलवा, दोन तीन पैलवान बोलवा, चांगली दणकट पाहिजे त्याची. अंगाला हात लावून बघा, एक आव तिला की अख्खी गल्ली गोळा करते का नाही ते बघा. कसं कोण ठेवी देणार आहे ते बघते. एकट्या बाई माणसाला अडाणी बाई माणूस समजून इथे केबिन मध्ये बोलवून तिला मारहाण करता. बरं नाही साहेब, बरं नाही, बरं नाही, बरं नाही हो. मला बरं नाही, चिंतेत लागली बघा परत. बरं नाही हो, आता चक्कर येऊन पडते का काय मी. बरं नाही काय नाही, सगळी नाटक आहे तिची. बरी फिट या लागते हिला. आईला हिच्या सारखी कैदाशीर बायको मिळाली ना, म्हणून तिच्या नवऱ्याची अशी अवस्था झालेली असणार आहे. काय म्हणणं काय तुमचं साहेब, म्हणजे तुम्ही मला मदत करणार नाही. कशाकर तिला धर, तिचं डोकं फोड, त्यात जरा अक्कल भर आणि परत चिडून टाकते. साहेब मला ऑपरेशन नाही करता येतो. ऐकलं ऐकलं, माझं डोकं फोडण्याची आशा करता तुम्ही. गरीबाला या जगात कोणी नाही हेच खरं बघा. हो अरे तू माझ्या लेखरवानी आहे फुला. तुझ्या आईला असं खोकला झाला तर काय केलं असतं सांग बरं मला. मावशी आपण बाहेर जाऊन बोलायचं का. चल चला बाहेर, चला चला बाहेर. आकाला हात लावायचा नाही. तुझ्या खिशात किती पैसे सगळे फेक तिच्या तोंडावर. कसले कासले मार तिच्या तोंडावर. अहो गुन्हा होईल, पोलीस पकडून घेऊन जातील आपल्याला. हे बघ हे बघ, आता कोणत्याही क्षणी मी तिचा खून करू शकतो. खून करून फाशी जाण्यापेक्षा जेल मध्ये गेलेलं परवडलं. सगळे देऊ. अरे दे मी देईन तुला परत नंतर. सगळे नको, गरीबाला फक्त 5525 रुपये आणि 45 पैसे पाहिजे बघा फक्त. अरे दे आधी तिला बाहेर काढ. लय उपकार झाले साहेब तुमचे. बाहेर नका. मावशी तुम्ही गुगल पे वर आहात का. राहू दे रे लेकरा, राहू दे राहू दे, तुझ्या लेकरास नाही खाऊ दे, मावशीने दिलाय म्हणाव. राहू दे. 45 पैशात कुठला खाऊ येणार आहे.
अशा जर आता मला एकतर वेळ लागेल किंवा तुम्हा दोघांपैकी कोणाचं तरी मी खून करीन. आपण फाईलने खून म्हणजे सर हे मला कशा जो तू मागत जायचंय. मी फाईलनं खून करीन किंवा लॅपटॉप टाकीन डोक्यात, तुम्हाला काय करायचंय? लॅपटॉप पण लॅपटॉप खून म्हणजे सर लॅपटॉपने खून होऊ शकतो. लॅपटॉप जर डोक्यात बसला तर खून का नाही होणार कशा सर? तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन देऊ का मी? एक्सक्यूज मी, तुमची मीटिंग चालू द्या, मी येते. हा हॅलो अगरवाल साहेब. हा बोला बोला. नाही का नाही माझ्याकडे नाही. अहो साहेबांना विचारतो. तुमच्याकडे 5,525 रुपये 45 पैसे सुट्ट्या आहेत का असं विचारताय? माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे असं म्हणताय.